मोदी हटाओ देश बचाओ। आता मी आदिवासी भाषा मध्ये बोलणार आहे की वो आपण मी जो आपण भिक्षा असो कृषी विरोधी काळे कायदे पास करणारे मोदी सरकार धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो कृषी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे कृषी विरोधी काळे कायदे रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे अंधाने अडाणीचे चमचेगिरी करणारे मोदी सरकार धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो। तर आता मी आपल्याला शेतकरी विरोधी तिघे कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच शेतकरी विरोधी तिघे कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद जो जवळजवळ 60% आदिवासी बहुल आपला तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये कर्मचारी 3 वर्षापेक्षा जास्त ज्यांची बदली झालेली नाही यांचे देखील आज संपूर्ण देशामध्ये संयुक्त किसान मोर्चाचे जे आंदोलन चालू आहे दिल्लीला त्या आंदोलनाला 7 महिने पूर्ण होत आहे आणि त्या आंदोलनाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये निर्देशन करून सदरील निवेदन महामहिम राष्ट्रपती आणि आपले राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन यांच्यामार्फत पाठवायचे म्हणून आज या तालुक्यामध्ये आपले प्रांत कार्यालयासमोर आम्ही आज हे धरणे आंदोलन करून आज या संयुक्त किसान मोर्चाला पाठिंबा देत आहोत की त्यांच्या आंदोलनाच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त मागण्या आहेत त्यांच्या फक्त आज जो आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये तीन कृषी काळे कायदे जे केलेले ते रद्द झाले पाहिजे आणि MSP कायदा म्हणजे हमी भावाचा कायदा केला पाहिजे या मागणीसाठी आंदोलन चालू आहे। परंतु या केंद्र सरकारमधील कृषी मंत्री आणि मोदी सरकार आजही ऐकून घ्यायला तयार नाही म्हणून या संपूर्ण देशाच्या आज या राष्ट्रपतीकडे जावं लागतं आहे आणि राष्ट्रपतीला निवेदन देऊन सांगावं लागतं आहे की यात शेती वाचवा लोकशाही कायदेशीर हमी देणे पाहिजे। आज या देशाच्या शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलन करतोय आणि आंदोलन करीत मंजूर होत नसतील तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल।